काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाही असं म्हटल्यापेक्षा मी सांगतो ते काही चुकीचं वावगं ठरणार नाही. कारण MP जे आज पडसाद उमटलेले आहे त्यामागे ज्योतिनाथजी यांना भरभरून काँग्रेस पक्षानं दिलं होतं आणि आता त्यांचा जो पराभव झालेला आहे तो एका त्यांच्या ड्रायव्हरनं त्यांचा पराभव केलेला आहे. त्यांच्या ड्रायव्हर तिथं निवडून आल्यामुळे कुठंतरी त्यांना ते काँग्रेसमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसाद मिळाला नाही ते समजून त्यांनी कुठंतरी काँग्रेसला बाजूने ठेवून त्यांनी काँग्रेससोबत तिथं विरोधात जाण्याची भूमिका घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेवढ्यामुळे काँग्रेसनं त्यांना भरभरून दिल्यावरही जर आपण म्हणत असू की बा काँग्रेसला त्यांचे नेते सांभाळता येत नाही हे म्हणणं चुकीचं होईल. कारण भरभरून दिलेलं आहे त्यांना ते आज नाही महाराष्ट्रात उमटतील तर 100 दिवसाचा कालावधी झालेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग आमचे शरद पवारजी असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख शिवसेनेचे किंवा बाळासाहेबजी थोरात असतील, सोनियाजी गांधी असतील यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार अतिशय ठामपणे 100 दिवसामध्ये अतिशय चांगले धडाडीचे निर्णय घेऊन जनतेच्या पदरामध्ये टाकण्याचा या सरकारनं प्रयत्न केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते दिवस येतील या मना याच्यामध्ये आम्हाला असं कुठेही वाटत नाही. कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं या सरकारचा करार झालेला आणि त्या करारानुसार हे सरकार काम करत आहे. तेवढ्यामुळे कुठंतरी असं वाटत नाही की बा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते दिवस येतील. 5 वर्ष तर हे सरकार महाराष्ट्रामध्ये पूर्ण काळ करेलच, परंतु मी तुम्हाला पुढचंसुद्धा बाकीत सांगतो की त्याच्याही पुढे जाऊन 15 वर्षसुद्धा हे सरकार असं महाविकास आघाडीचं सरकार काम करेल. याचं जर जिवंत उदाहरण जर सांगायचं झालं तर आत्ताच मुंबई बाजार समितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीची कशा पद्धतीनं दानादान केलेली आहे हे तुम्ही पाहिलं असेल की जे काही 16 उमेदवार मुंबई बाजार समितीत निवडून द्यायचे होते ते महाविकास आघाडीचेच 16 चे 16 उमेदवार निवडून आणलेले आहेत महाविकास आघाडीनं. नाही रामदासजी आठवले कसं आहे हे एक राज्याचे महाराष्ट्राचे देशाचे एक मोठे नेते आहेत. त्यांना विरोध म्हणून बोलायकरता किंवा एक कॉमेडी करण्याचा त्यांना नेहमीचा त्यांचा एक विषय आहे, सवय आहे, त्या माध्यमातून ते बोलले असतील. चंद्रकांतदादा पाटील हे नेहमी वारंवार महाविकास आघाडी सरकारवर जे बिनबुडाचे आरोप करीत आहे त्याच्यामागचा उद्देश त्यांचा हा आहे, त्यांचा हेतू हा आहे की त्यांना जे 5 वर्ष सत्तेमध्ये राहून त्यांनी जो आतापर्यंत मलिदा चाखला आणि या देशाची महाराष्ट्र राज्याच्या जनतेची अतिशय चांगल्या प्रकारे म्हणा किंवा वाईट प्रकारे म्हणा त्यांनी फसवणूकच केलेली आहे आणि त्याचाच तो एक धागा पकडून त्यांना जे काही मलादा खायचा होता तो मलादा आता या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून त्यांना कुठं चाखायला मिळत नाही. आणि ते नेहमी स्टेटमेंट करतात की बा या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समन्वय नाही, परंतु आमचंसुद्धा असं मत आहे की अतिशय चांगला समन्वय या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय हे महाविकास आघाडीचे सर्व मंत्री महोदय आणि मुख्यमंत्रीसुद्धा अतिशय चांगल्या पोटतिडकीनं मग शेतकऱ्याच्या हिताचे असतील, उद्योगांच्या हिताचे असतील किंवा शेतमजुरांच्या हिताचे असतील हे सर्वचे सर्व निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने घेत आहे. पीक विम्याचा जर विषय पाहिला तर पीक विमासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. शेतकऱ्याची कर्जमाफीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जवळजवळ 40% वर कर्जमाफी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. त्याहीनंतर जे काही रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांच्याकरतासुद्धा 50% कर्जमाफीचं 50% आपण त्यांना प्रोत्साहन देऊ अशा प्रकारचं उद्धवसाहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या सरकारनं घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर जे 2 लाखाच्या वरचे शेतकरी असतील त्यांनासुद्धा आपण 1 टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखापर्यंत त्यांना आपणसुद्धा सूट देऊ अशा प्रकारचं महाविकास आघाडी सरकारनं धोरण आखलेलं आहे. ज्या प्रायव्हेट सावकार आहेत ज्यांच्याकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांनासुद्धा कर्ज माफ करावा म्हणून अशा प्रकारची कालच्या दिवशी एक अतिशय चांगल्या प्रकारची या महाविकास आघाडीच्या सरकारनं घोषणा केलेली आहे. म्हणून चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील यांची भूमिकाच आहे की बा हे कर्जमाफी जे देत आहे हे सरकार हे फसवी कर्जमाफी आहे. वास्तविक पाहिलं तर यांनी कर्जमाफी देत असताना मागच्या सरकारनं
कशाप्रकारे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला हा आपण सर्व जनतेनं उघड्या डोळ्यानं पाहिलेला आहे. आणि आज रोजी शेतकऱ्याची कर्जमाफी होत असताना 40 ते 50% जे कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्याला कोणताही त्रास झाला नाही. 2 किंवा 3 मिनिटात किंवा 5 मिनिटामध्ये त्याचं आधार लिंक झालेलं आहे आणि त्याच्या खात्यामध्ये आज पैसे येऊन पडलेले आहे. आणि जे बोललो आहे की बा 2 लाखापर्यंतच आम्ही देणार आहे तर 2 लाख आपण त्याच्यामध्ये कर्जमाफी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कुठं असं वेगळं पर्पजपणा केलेला नाही. किंवा जर एखादं मी एक पक्षाचा प्रमुख जरी असलो तरी माझ्याकडे 2,70,000 रुपये कर्ज होतं आणि त्यापैकी या सरकारनं महाविकास आघाडी सरकारनं मला त्याच्यामधलं 2 लाख रुपये कर्ज माफ करून माझ्या खात्यामध्ये 2 लाख टाकून दिले. परंतु आज रोजी माझ्या नावावर 70,000 रुपये बाकी आहेत. परंतु त्यांनी असं कधी म्हटलं नाही की तुम्ही पहिले ते 70,000 भरा मग आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकू. म्हणजे असं धोरण मागच्या सरकारनं राबवलेलं आहे. पण हे सरकार अतिशय पोटतिडकीनं शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन अतिशय चांगले निर्णय राबवत असल्यामुळे कुठंतरी विरोधकांच्या पोटामध्ये पोटचूड उठतो आहे आणि ते सत्तेपासून दूर गेल्यामुळे हपापल्यासारखे करत आहे.